देशामध्ये आणि राज्यामध्ये टमाटाचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. सर्वच लोक आता टमाटा 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 करून पागल झालेले आहेत. या पागलांच्या मध्ये भर पडली ती सिने कलावंतांची. सिने कलावंत हा हे संवेदनशील असतात. सामान्य माणसाची दुःख वेदना वेशीला टाकणारी माणसं म्हणजे सिने कलावंत. परंतु काही सिने कलावंत हे सडक्या डोक्याचे इतके आहेत की सुनील शेट्टी आर्थिकदृष्ट्या गब्बर सिंग आहे तरी त्याला टमाटा खायला परवडत नाही. अरे शेतकऱ्याची भूमिका करायची असेल तर कोट्यावधी रुपये घेता आणि तो शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतोय. कधीतरी 10-12 वर्षातनं त्याला चांगला भाव मिळाला की तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागतंय. सुनील शेट्टी तुम्ही सिने कलावंत नाहीये, तुम्ही बाजारू कलावंत आहात. आणि मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माई माऊलीला आव्हान करतो, सुनील शेट्टी हा जागतिक भिकारी आहे. हा भिकारी जर तुमच्या दाराला कटोरा घेऊन भीक मागायला आला, वाढ ग माई असा जर त्याचा आवाज आला, तर या सडक्या डोक्याच्या माणसाला सडकी टमाटो त्याच्या कटोऱ्यामध्ये टाका आणि या जागतिक भिकाऱ्याची भूक भागवा. कारण हा संताप माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आज निर्माण होतो आहे. या सिने कलावंतांना मी सांगतो, अरे तुम्ही जेवढं दारू गुटख्यावर खर्च पैसे करता, सिगारेट वडायला तुम्ही जेवढं पैसे खर्च करता, अरे त्याच्यातला काय भाग टमाटोवाल्या शेतकऱ्याच्या घरात आला तर त्यांच्या लेकरा बाळांचं भविष्य उजळ होईल, याचा कधीतरी तुम्ही विचार करणार आहे का? टोमॅटोचा प्रश्न हा आता सुनील शेट्टींनी जागतिक प्रश्न केलेला आहे. वास्तविक पाहता एक महिन्यापूर्वी जेव्हा टोमॅटोचे दर पडले त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या मधुकर शिंदे नावाच्या शेतकऱ्यांनी 2-2.5 एकर टोमॅटोमध्ये मेंढ्या आणि बकऱ्या घातल्या आणि प्रचंड असा लॉस झाला. तो शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा होता. त्यावेळी सुनील शेट्टी कुठे गेले होते? सुनील शेट्टींचे एवढे रेस्टॉरंट आहेत, एवढे उद्योग आहेत, मग ते का लोकांना जेवण फुकट देत नाही, एवढं महागडं जेवण का देतात? एका बाजूला पबमध्ये पार्ट्यांमध्ये बिअर बारमध्ये प्रचंड पैसा ही मंडळी सगळी खर्च करतात, पण टोमॅटो घ्यायचे म्हटले थोडे जास्त जरानं तर हे सोशल मीडियावर टाकतात, माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या होतात. टोमॅटो ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आहे. टोमॅटो खाल्ले नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे सुनील शेट्टींना परवडत नसेल त्यांनी अजिबात ते टोमॅटो खाऊ नये. परंतु शेतकऱ्याच्या खिशात जर का 2 पैसे जाणार असतील तर त्याचं स्वागत सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे. आणि सुनील शेट्टींच्या या वाक्याला समर्थन करणाऱ्या शहरी मंडळींना मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांप्रती सहानुभूती ठेवा. एखादाच महिना असा येतो 2-4 वर्षांमध्ये की त्या वर्षी थोडाफार दर मिळतो, पण इतर वेळी मात्र प्रवास खर्च वाहतुकीचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही आणि भाजीपाला टोमॅटो रस्त्यावर शेतकरी फेकतो. त्यावेळी हे लोक तथाकथित लोक कुठे जातात? मला म्हणजे यांच्या बुद्धीची कीव येते. अशा पद्धतीनं सुनील शेट्टी सारखे लोक जर वक्तव्य करत असतील तर सुनील शेट्टींना मानणाऱ्या फॉलोअर्सनी सुद्धा त्यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे असं मला वाटतं. सुनील शेट्टींना वाटत असेल तर त्यांनी टोमॅटो कांदा खाऊ नये, त्यांनी तसं राहावं, परंतु शेतकऱ्याची टिंगलटवाळी करणं थांबवावं असं आमचं मत आहे.